प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशु ख्रिस्ताचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 5 ऑगस्ट 2023 शनिवार, नम्रतेने विश्रांति दिया, माझे जीव तुमच्यावर द्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी कोमल आणि नम्र अंत करण्याच्या आगे आणि तुम्हाला तुमच्या आत्म्याला विश्रांती मिळेल। मॅथ्यू 11:29। गेले 2 दिवस आम्ही शांतीच्या मार्गावर ध्यान करत आहोत। शांतीचा तिसरा मार्ग म्हणजे नम्रता असे अनेक आहेत ज्यांना हे कळत नाही आणि त्यांची अंगारत उभे आहेत, जे त्यांचे संबंधी आणि सामाजिक स्थितीवर अवलंबून असतात। डॉक्टर, वकील आणि पोलीस अधिकारी खरेदी करण्याच्या व्यर्थ विचारांचे मनोरंजन करा, ते त्यांची शांतता गमावतात आणि आयुष्यभर अस्वस्थ राहतात। प्रभू येशूकडे बघा, जो सम्यक आणि नम्रतेचा अवतार आहे। जरी तो एक तेजस्वी राजा होता, तरी त्याने स्वतःला नम्र केले आणि पृथ्वीवर आला। त्याने आपल्या जन्मासाठी कोट्याची निवड केली। त्यांची रागणी मनासाठी सुधारचे माफ कर आणि त्यांच्या सेवेची सुरुवात करताना त्यांचे शिष्य म्हणून सामान्य लोक गोलगाना चित्रे आहेत आणि आकाशातील पक्ष्यांना करटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके देवायला कुठेही नाही। मॅथ्यू 8:20। प्रभू येशूला वनस्तंभावर अनेक निंदा आणि तिरस्कार आणि तटसगन करावी लागली, तरीही तो नम्र राहिला। त्याने देवाचे बरीबरणे लुटणे मानले नाही आणि मृत्यूपर्यंत स्वतःला नम्र केले। एका पक्ष्याने समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या गडगाच्या पाट्यावर आपले घरटे बांधले। जोरदार वाऱ्याची वेली समुद्रा त्या गडगावर सर्व दिशांनी गर्जना करतील आणि आंधळीतील पण पक्षी आणि त्यांची लहान मुले शांत होती आणि आनंदाने हात होती। तसेच प्रकारे जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर टीका करण्याची प्रयत्न करते, समुद्र कलकलत असतानाही ज्याने समुद्र आणि वाऱ्याला शांत राखण्यासाठी दमकावले, तोच परमेश्वर तुम्हाला शांती, आनंद आणि विश्रांती देईल। तिसऱ्या शतकात राखणारे सेंट ऑगस्टीन ख्रिस्त येशूला आपला प्रभू आणि तारणागर म्हणून स्वीकारण्यापूर्वी एक तुच्छ जीवन जगले। मध्यापन आणि अनंतिकेच्या व्यवस्थामुळे त्याने आपली शांती आणि चैतन्य कमावले आणि त्याने लिहिले की त्यांचे हृदय जे अस्वस्थ आणि सुबद्ध होते, त्याला ख्रिस्तामध्ये विश्रांती मिळाली आणि पूर्णपणे प्रभूकडे झुकले। जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती आणि संकटाने पछाडले असेल, तेव्हा परमेश्वराकडे धाव द्या, त्यांचे नाव घेत रगा, त्यांची स्तुती करा आणि त्यांची उपासना करा आणि त्याला चिकटून रगा आणि परमेश्वराची गोड आणि दैवी उपस्थिती तुम्हाला पूर्णपणे भरून टाकेल आणि तुमच्यापासून सर्व भीती दूर करेल। कोणत्याही सर्टिफिकेटद्वारे कधीही शांतता मिळवण्याचा प्रयत्न करू नका। येशूकडे जा आणि त्यांच्या छातीत विसावा। पुढील ध्यानासाठी श्लोक: तुम्ही तुमच्याबरोबर असताना परमेश्वर तुमच्याबरोबर असतो, तुम्ही त्याला सोडल्यास तो तुम्हाला सापडेल, पण जर तुम्ही त्याला सोडेल तर तो तुमचा त्याग करेल। दुसरी इतिहास 15:2। दिवसासाठी बायबल वचन: सकाळी स्तोत्र 68:69।
संध्याकाळी रोमन 8 अध्याय 1 ते 21 वचन। धन्यवाद।